वणी शहरात एकाच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घालीत 6 जणांचा चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली असून 2 दुचाकींना कुत्रे आडवे आल्याने मोटरसायकलवर पडून 1 महिलेसह 3 जण जखमी झाले आहेत. वणी शहरात भटक्या श्वानांसह त्यातील काही पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला असून त्यातील पिसाळलेल्या कुत्र्यांनी वणी गावातील विविध भागात चावा घेऊन जखमी केल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. आज येथील थोरात गल्ली, देशमुख गल्ली, बाजार गल्ली, बिरसा मुंडा चौक परिसरात 5 नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला करीत चावा घेतले आहे. यात शरद पंढरीनाथ चौधरी राहणार नाशिक, राजेंद्र सदाशिव बच्चाव, राजेंद्र मनोहर चौधरी, योगेश दत्तात्रय रहेरे, सतीश जयंतराव थोरात व गणेश भाऊ साहेब जाधव हे श्वान चाव्याने जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जणांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच विद्युत वितरण कंपनीचे वायरमन लक्ष्मण गंगा कांबडी हे वीज बिल वसुलीसाठी जात असताना ग्रामीण रुग्णालयासमोरच त्यांच्या दुचाकीला कुत्रे आडवे येऊन दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या हाताचे फ्रॅक्चर झाले. तसेच आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान वणी सातपूर रस्त्यावरील हॉटेल मनोरंजन समोर दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने दुचाकीवरून पडून सुनील गाडवे व कला सुनील गाडवे राहणार सुरगाणा हे पती पत्नी जखमी झाले. त्यांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान रात्री बेरात्री गावात दुचाकी व पायी येणाऱ्यांवर ठिकठिकाणी ग्रामस्थांवर कुत्रे धावून जात असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. गुजरात राज्यातून व पिंपळगाव रस्त्याच्या बाजूने काही लोक गाडीतून कुत्रे आणून वणी परिसरात सोडत असल्याचे नागरिक बोलले. ग्रामस्थांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. काय झालं, वणीमध्ये फार मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. त्या ठिकाणी ग्रामपालिकेकडे लोकांनी निवेदन दिलं, अर्ज दिली आणि ग्रामपंचायतनी ग्रामसभेत आणि मासिक मीटिंगमध्ये त्याचा निर्णय घेतला का ते कुत्रे पकडले पाहिजे, ठराव केला आणि त्या ठिकाणी त्याची टेंडर प्रोसेस केली. मोकाट कुत्रे, जनावरं आणि डुकरं असा निर्णय घेतला त्या पकडण्याचा आणि त्या ठिकाणी पकडण्याची सुरुवात केली. पकडण्याची सुरुवात केल्यानंतर 5-25 कुत्रे पकडले आणि वणीतून काही प्राणीप्रेमींनी त्या ठिकाणी फोन केल्यावरती दिल्लीला आणि दिल्लीहून प्रशासनाला फोन आले. प्रशासनाने त्या ठिकाणी आम्हाला विचारणा केली का अशी तुम्हाला कुत्रे पकडता येत नाही. लगेच त्या क्षणी आम्ही ते कुत्रे सोडून दिले आणि वारंवार ग्रामपंचायतच्या मोकाट जनावरं असतील, कुत्रे असतील त्या संदर्भात त्या ठिकाणी बातम्या येतात, लोकांना त्रास होतो, चावतात. आज बी वणीमध्ये 4-5 व्यक्तींना त्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात चावा घेतला, सिव्हिल दवाखान्यात ते ॲडमिट केले आणि असे जर प्रकार घडत असतील तर त्या ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषदनी त्या कुत्रे कसे धरले पाहिजे, काय केलं पाहिजे ह्या जर गाईडलाईन आम्हाला ग्रामपंचायतला दिल्या तर निश्चित त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज आहे आणि प्राणीप्रेमींनी त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या गाईडलाईन दिल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपण कुत्र्यांचं पकडण्याचं नियोजन करू. ग्रामपालिका त्या ठिकाणी सज्ज आहे. धन्यवाद. एकंदरीत माझ्यावर आम्ही जी मोहीम हाती घेतली होती, मोहिमेला सुरुवात झाली, ग्रामपालिकेने चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीतरी गावातील व्यक्तीने वरिष्ठ लेवलला फोन करून त्या ठिकाणी कुत्रे पकडण्यात येत आहे, कोणत्या अधिकाऱ्यामध्ये पकडण्याचा अधिकार आहे असं ग्रामपालिकेच्या मध्ये तक्रारी केल्या, त्यामुळे ग्रामपालिकेने या ठिकाणचे कुत्रे पकडण्याची मोहीम होती ती थांबून घेतली. पण आता एकंदरीत पाहता आमच्या पूर्ण ग्रामांचा रोष वाढलेला आहे आणि माझे जे कुत्रे होते त्याहीपेक्षा जास्त कुत्रे भागांना या ठिकाणी आणून सोडलेले आहेत, त्यामुळे पूर्ण भागांमध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. भविष्यात आमच्या गावकऱ्यांना त्रास ना हो म्हणजे आम्ही कुठल्या प्रकारचे गुन्हे आगावर घेण्यास तयार आहे. या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त केला जाईल अशी सारांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. सकाळपासून 4 कुत्रे चावलेले पेशंट आलेले आहेत, त्याच्यातले 3 कुत्रे चावलेल्या पेशंटनी हिस्ट्री दिलेली आहे की त्यांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावलेला आहे. त्याच्यातला एक जो पेशंट आहे तो गंभीर स्वरूपाचा होता, त्याच्या हाताला मोठी इजा झालेली, कुत्रे चावल्यामुळे मोठी जखम झालेली. 8 रुग्णवाहिका आहे आपली. तर वणी गावात पिसाळलेले कुत्रे असल्यामुळे त्यांना भातोड्याचा एक माणूस होता त्याला चावलंय, वणीमधले एक माणसाला चावलंय व नाशिकचे पण होते आणि अजून आजूबाजूचे 4-1 असे पेशंट होते. तर सगळे नाशिक सिव्हिलला पोच केले आतापर्यंत. हे पिसाळेल कुत्र होतं, हे 5-6 लोकांना कालपासून चावलेलं आहे. ते आता लक्षात आलं, आम्ही सिव्हिलला जेव्हा पेशंट घेऊन आलो तेव्हा समजलं का 5-6 लोकांना चावलेलं आहे.
तरी त्याचा एक 8 दिवसांमध्ये या कुत्र्यांचा सर्व बंदोबस्त ग्रामपंचायतीकडून केला जाईल. सागरमोर वणी.